नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवरती आपण लहान मुलांसाठी पौष्टिक चविष्ट, मुलांना खूप आवडेल आणि बाळाच्या उत्तम वजनवाढीसाठी, रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी भरपूर अशा चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीज पाहिलेल्या आहेत. लहान मुलांना कधी कधी खूप चटपटीत, खमंग, अगदी बाहेर विकत मिळतं तसे पदार्थ खावेसे वाटतात. तर असे पदार्थ आपण घरीच बनवू शकतो. मुलांना असे पदार्थ कधीतरी खायला आपण देऊ शकतो. तर त्यासाठी आज आपण चटपटीत ब्रेडचं सँडविच बनवणार आहोत. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पॅरेंट्ससोबत हे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ब्रेड घेतलेला आहे, ही मी चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे, कांदा, टोमॅटो आणि बटाटा घेतलेला आहे. आता आपण ही चिंचगुळाची चटणी या ब्रेडवरती व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया. यासोबत तुम्ही काकडी, गाजर, चीज देखील घेऊ शकता, पण सध्या माझ्याकडे या भाज्या अवेलेबल होत्या त्यामुळे मी त्या घेतलेल्या आहेत. आता याच्यावरती आपण एक एक करून भाज्या पसरून घेऊया. लहान मुलांना बाहेर मिळणारे असे काही अनहायजेनिक देण्यापेक्षा घरी तयार करून कधीतरी आपण बाळाला असे पदार्थ खायला देऊ शकता. एक वर्षानंतर तुम्ही लहान मुलांना असे पदार्थ कधीतरी आहारात द्या, कारण नेहमी नेहमी सगळंच पौष्टिक आणि घरी बनवलेलं मुलांना खावंसं वाटत नाही. कधीतरी लहान मुलांना देखील असे पदार्थ खावेसे वाटतात, तर त्यावेळी मुलांना देण्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे बनलेलं सँडविच आपण याच्यावरती व्यवस्थित दोन्ही बाजूंनी ग्रिल करून घेऊया. तर बाळ जर लहान असेल तर हे छोटे छोटे चार पीसमध्ये किंवा दोन पीसमध्ये देखील तुम्ही डिवाईड करू शकता. आणि बऱ्याच वेळा असे सँडविचेस बनवताना ब्रेडच्या कडा काढल्या जातात, परंतु कडा जरी ठेवला तरी असा वेगळा काही फरक पडत नाही, कारण ह्या जर आपण कडा काढल्या तर त्या वायाला जातात आणि अन्न वायाला घालवायचं नाही हे आपली मुलांना शिकवण असते. त्यामुळे लहान मुलांना देताना तुम्ही अशा पद्धतीने दिलं तरीही चालतं. माझा मुलगा 4 वर्षाचा आहे त्यामुळे त्याला असं मोठ्या साईजमध्ये दिलं तरीही खाता येतं, परंतु मुलं जर लहान असतील तर हे 2 किंवा 4 पीसमध्ये कट करून मुलांना आपण खायला देऊ शकता. अगदी झटपट तयार होणारा आणि मुलांना खूप आवडेल असा हा पदार्थ आहे. तर घरी नक्की तयार करून पहा. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. हयात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळंतिणीची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांसाठी पौष्टिक विशिष्ट रेसिपीज, लहान मुलांचा अभ्यास कसा असावा, खेळ कसे असावे, याबद्दलचे बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण चॅनलवरती पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू.